नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, तुतीच्या रोपाची जी नर्सरी असते ती कशा प्रकारे केली जाते त्याबद्दल आपण आज माहिती जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा, तसंच व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला। मित्रांनो, सर्वप्रथम अशा प्रकारे बेड तयार करून घ्यावे लागतात आणि त्यावर त्यानंतर अशा प्रकारे ह्या काड्या असतात त्या खोसल्या जातात। तर मित्रांनो, हे अशा प्रकारे काड्या खोसल्या जातात ह्या। तर मित्रांनो, हे जवळपास 200-200 फुटाचे दोन बेड आहेत। तर मित्रांनो, तुतीच्या शेतातून बेणं कट करून आणल्यानंतर मित्रांनो असे एक तीन डोळे असतात त्याला। तर मित्रांनो, ते तसे प्रकारे कट करून घ्यायचे तीन डोळे आणि अशा प्रकारे या बेडवर लावून घ्यायचं। मित्रांनो, हे संपूर्ण जे आहे ते तशाच प्रकारे लावून घेतलं आहे। तर मित्रांनो, हे 2-3 बोटाच्या अंतराव अंदाज 25 लावावं लागत आहे। तर मित्रांनो, हे बघू शकता संपूर्ण आहे ते 2-3 बोटाच्या अंतरावरच आहे। तर मित्रांनो, याला ड्रीप पण हातरलेलं आहे त्यामुळं पाणी देण्याची सुद्धा चिंता नाही एवढी, तरी पण आपण अशा प्रकारे दांडाने पाणी देऊ शकता। तर मित्रांनो, दांडाने पाणी दिल्यानंतर आपलं रोप हिरवंगार राहतं, त्यामुळं दांडाने पाणी दिलं हे चांगलं आहे आणि ड्रीपने पाणी दिलं की एवढं रोप आपलं भारी येत नाही। तर मित्रांनो, आपण आपल्या रोपाला सारखं दांडानेच पाणी देतो आणि खत बीत सोडायचं असलं तर ड्रीपने पाणी देतो। तर मित्रांनो, हे 200-200 फुटाचे दोन बेड आहेत। तर त्या बेडमध्ये साधारणतः 1.5-2 एकर रान लागून निघू शकतं। तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे लावण्याचा प्रयत्न करा। मित्रांनो, आपलं तुतीचं रोप कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ पण कसा वाटला ते पण कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, तुम्हाला जर रोप लावण्यात काही अडचण आली तर डिस्क्रिप्शनमध्ये आपला नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर संपर्क करा। परत भेटूत आपण नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत